कुस्तीपटू निलेश कणदूरकरचं निधन झालंय. कराडच्या कृष्णा रुग्णालयात निलेशनं अखेरचा श्वास घेतला. कुस्ती खेळताना त्याच्या मानेला जबर दुखापत झाली होती. एक चॅक डाव निलेशच्या जीवावर बेतलाय. 4 दिवसांपूर्वी त्याच्या मानेला ही दुखापत झाली होती. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, निलेशचं कुटुंब अगदी गरीब आहे आणि आता अशा परिस्थितीत त्याच्यावर उपचार कसे करायचे असा यक्षप्रश्न होता. मात्र सरकारनं सुद्धा उपचार करण्याचं ठरवलं होतं, पण अखेर निलेशचा आज बळी गेला असं म्हणायचं या सगळ्यामध्ये. नक्कीच, आपण ज्या दिवशी निलेश जखमी झाला त्या दिवसापासून आपण असं म्हणत होतो की निलेशवर तात्काळ उपचाराची गरज आहे. पण ज्या पद्धतीनं शासकीय पातळीवर हालचाल व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं झाल्या नाहीत. गिरीश महाजन जे त्यांनी दखल घेतली त्याची, पण त्याची प्रकृती तोपर्यंत खालावली होती आणि डॉक्टरांनी कृष्णा हॉस्पिटलच्या सांगितलं की जोपर्यंत स्टेबल होत नाही तोपर्यंत त्याला हलवून चालणार नाही. आणि रात्री त्याची तब्येत थोडीशी बिघडल्यामुळे त्याला वजन वगैरे लावण्यात आली, त्याला स्टेबल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण रात्री 2 वाजता त्याची प्रकृती आणखीन कालावली आणि 5 वाजता अखेरचा श्वास निलेशने घेतलेला आहे. कुस्तीवर एक मोठा शोककळा पसरलाय आपल्याला असं म्हणता येईल, कारण 19 वर्षाचा हा मल्ल ज्या ठिकाणी मैदानाला जाईल त्या ठिकाणी मैदान गाजवत होता आणि अवघ्या 1.5-2 मिनिटात कुस्ती चितपट करत होता. आता हा मल्ल आपण गमावलेला आहे असं म्हणता येईल. एकूणच आपण पाहतो की जत्रा यात्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुस्त्या होतील त्या त्या ठिकाणी निलेश जायचा आणि त्या ठिकाणी आपले कौशल्य दाखवून, आपली ताकद दाखवून, आपलं चाणाक्ष दाखवून त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी मल्लाला धूळ चारायचा. पण निलेशला शेवटच्या कुस्तीचा आखाडा मात्र जिंकता आला नाही आणि त्या ठिकाणी निलेशनं आपलं शेवटची कुस्ती खेळली आणि तिथेच त्याचं निधन झालं असं म्हणता येईल आपल्याला. ज्या पद्धतीनं भीती व्यक्त केली जात होती की त्याच्यावर तात्काळ उपचाराची गरज आहे, पण तब्बल 3-4 दिवस झाले तरी सुद्धा त्याला ज्या पद्धतीनं उपचार पाहिजे त्या पद्धतीनं मिळाले नाहीत आणि त्याच्यामुळंच निलेश त्याचं निधन झालं, निलेशचा बळी गेला असं म्हणता येईल आपल्याला. कारण जर त्या आखाड्याच्या भोवती किंवा आखाड्याच्या जवळ डॉक्टर असला असता, आखाड्याच्या जवळ तात्काळ त्याला ऍम्ब्युलन्समध्ये घालून त्याला पुणे मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणी नेलं असतं तर निलेश वाचला असता. गरीब परिस्थितीमुळे त्यांनी असली तरी पण निलेशच्या कुटुंबियांनी त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण नशिबानं साथ न दिल्यामुळं निलेशचं निधन झालं. प्रताप, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर निलेश कणदूरकर 19 वर्षांचा उत्तम मल्ल आज महाराष्ट्रानं गमावलाय. 24 तास रहा एक पाऊल पुढे.